इथे आलो आपण माता आलो आणि चंद्रकांत सोनवणे यांचं क्षेत्र आहे या ठिकाणी. काल आपण या ठिकाणी आलो होतो ठिकाणी, पण तिथे काही साप सापडला नव्हता आणि आज या ठिकाणी आलो आपण त्या क्षेत्रामध्ये. आणि या क्षेत्रात तुम्हाला समोर दिसतंय की रुईचं झाड आहे आणि रुईच्या झाडामध्ये मोठ्या आकारामधला तो साप आहे, नाग आहे, आणि त्यालाच इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा या नावाने संबोधलं जातं. मराठीमध्ये नाग, पण कोबरा म्हटल्यानंतर जास्त भीती वाटते. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला दिसतंय की शेत आहे, सध्या वातावरण गरमी जास्त आहे आणि असं गरम वातावरण असल्यामुळे कदाचित शिकारीसाठी हा नाग त्या ठिकाणी आलेला आहे. कारण त्याच्या पोटागडची माळेगडची बाजू जर आपण पाहिली तर त्यांनी भरपूर असं खाल्लेलं आहे त्या ठिकाणी, आणि खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी तो शांत आहे. परंतु आकारण मात्र तो मोठा नाग आहे, त्याला आपण सुरक्षित ताब्यामध्ये घेऊ आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु अशा पद्धतीने जे नाग वगैरे असतात त्यांच्या जवळ जाण्याचा कोणी प्रयत्न जर केला तर ते फणा काढतात आणि बराच वेळ त्यांचा तो फणा त्या ठिकाणी तसंच ते काढून उभं राहत असतात. आणि असं जर नागाने फणा काढला तर साधारणपणे अगदी 72 तासांपर्यंत ते फणा ते खाली टेकू शकत नाहीत, एवढं त्यांची क्षमता असते. त्यांनी नागांचा फणा काढला तर त्या ठिकाणी सुरुवातील ते फणा खाली आपडतं. आपलं सूचित करते इथे माझी जागा आहे, पण याच्यावर आपण जर ऐकलं नाही तर मात्र ते आपल्यावरती अटॅक करू शकतो. शांतता असते. आणि इथे तुम्हाला दिसते इथे ज्या मानेकरची बाजू दिसते, पोटकरची बाजू दिसते, मोठ्या आकारामधला तो नाग आहे. आणि त्याच्या जवळ जाण्याचा कोणी प्रयत्न केला तर लगेच फुसकारा बाहेर टाकतात. आणि हा अतिशय तब्येतशीर आहे तसा समोर तुम्हाला दिसते. इथे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय वेगाने आपल्यावर ते आक्रमण करू शकतात. आणि समोर जर तुम्ही इथं पाहिलं तर भरपूर इथे बालगावापासून सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळे जमलेले आहेत, कारण एवढा मोठा साप शक्यतो लवकर बघायला मिळत नाही. आणि असा एवढा जवळून जर साप आला तर बऱ्याच जणांचं कुतूहल असतं की आपण त्याला जवळून पाहावं, परंतु जवळून बघणं वेगळं आणि व्हिडिओ आणि फोटो घेणं वेगळं. तर समोर तुम्हाला दिसतंय आणि याला आपण आता सुरक्षितपणे घेतो आहे ताब्यामध्ये. परंतु हे सगळं करत असताना मात्र जे व्हिडिओ बघतायत त्यांनी व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाच्या जवळ जाण्याचा फोटो काढण्याचा व्हिडिओ काढण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न मात्र करायचा. काय करतोस करतो बाल, आवाज न करू इकडे येतो. आवाज बंद कर, जबर आवाज तिकडे समज म्हणून दिसते इथं. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की त्याच्या मागच्या बाजूला 10 वगैरे आकडा असतो, पण काहींच्या बाबतीमध्ये मात्र स्पेशल मार्क नसतो, तर फक्त डॉट्स असतात. आणि काहींच्या मागे स्पेशल मार्क असतो आणि स्पेशल मार्क असल्यामुळे आपल्याला वाटतं तो 10 आकडा आहे, परंतु 10 आकडा नाही आहे. समोर तुम्हाला दिसतंय तर तो विशिष्ट असतो स्पेशल मार्क आहे. आणि मगाशीच मी नमूद केलं की त्यांनी जर फणा काढला समोर तर साधारणपणे ते अगदी 72 तासापर्यंत एका ठिकाणी ते बसू पण शकतात. त्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यामध्ये, आणि ताब्यामध्ये घेतली होती पुन्हा निसर्ग सोडून देऊ. परंतु असे मोठ्या आकाराचे नाग मात्र असतील तर त्यांच्या संरक्षणासाठीच मात्र ते आपल्यावरती अटॅक करू शकतात. स्वतःहून मात्र ते कधी कोणाला काही त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही. त्याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यामध्ये, नंतर निसर्गामध्ये आपण त्याला पण या ठिकाणी आपण किच्या ऐवजी बॉटलिंग करतोय त्याला आपण, आणि बॉटलिंग करून त्याला ताब्यामध्ये घेतली होती निसर्ग सोडून देऊ. परंतु कधी कधी पुन्हा नमूद करतोय की शेतामध्ये फक्त उष्णतेमुळे अशा प्रकारचे साप बाहेर पडतात,
आणि रात्री त्यांनी शिकार घेतलेली त्याच्या मानेकडची आणि पोटकाची बाजू जर आपण पाहिली तर रात्री शिकार घेतलेली आणि शिकार घेतल्यामुळे तो शांत बसला होता. आता जे शिकार आणखीन जर खाली गेली असती तर इथून तो एखाद्या वेळामध्ये किंवा कुठे त्याने आसरा घेतला असता, परंतु शिकार खाल्ल्यामुळे तो शांत बसला आहे. त्याला आपण सुरक्षित घेतो आहे ताब्यामध्ये. अर्ध्या तासापूर्वी गिरी सरांना कॉल केला होता. सोनूने त्या वावरामध्ये विषारी जातीचा नाग निघाला होता, त्यासाठी सरांना कॉल करून सर तात्काळीने लगेच आले. चंद्रकांत सोनवणे मालदार यांच्या वस्तीवरती शेतामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिलं.